आणि आता एक मोठी बातमी, मंत्री अब्दुल सत्तार गुलाबराव पाटलांनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जीभ घसरली आहे. त्यांनी शरद पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख भोंदू बाबा म्हणून केलाय. राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना जादूटोणा करून जाळ्यात ओढलं, त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याप्रमाणे विचार करायला लागले आहेत असंही त्यांनी म्हटलंय. बेमानीत तो सत्ता बनवण्याचा जो प्रयत्न होता तो केला सक्सेसफुली, म्हणजे उद्धव ठाकरेजी वर एक प्रकारचा जादूटोणा केल्यासारखा प्रयोग झाला. त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले आणि खास करून राष्ट्रवादीनेच जादूटोणा केला होता उद्धवजीवर, आणि म्हणून उद्धवजीचं थोडं त्या ठिकाणी माइंड डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून पवार साहेबांकडे गेले. नाही पूर्ण देशाला माहित आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, कारण एकदा शरद पवार साहेबांच्या ताब्यात कोणी आला ते काही सुटत नाही.